खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अनिल बाबर यांचं आज पहाटे निधन झालंय. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. निमोनिया झाल्यानं काल दुपारी त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदेंना खंबीरपणे साथ दिली. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे ते एकमेव आमदार होते. पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. सर्वात आधी ते 1990 साली आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. राजकारणात सक्रिय असताना त्यांनी साखर कारखाने जिल्हा बँकेवरही पद भूषवली आहेत. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान गेल्या वर्षी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झालं होतं. वर्षाच्या आत बाबर कुटुंबातील महत्वाच्या 2 सदस्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली.